राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जामखेड शहराध्यक्ष जमीर सय्यद यांनी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांच्यासमोर अण्णाभाऊ साठे नगरातील समस्यांचा पाडा वाचलाय. जामखेड शहरातील अण्णाभाऊ साठे नगरमधील पददिवे अनेक दिवसांपासून बंद आहेत. यामुळे या परिसरात अंधाराचं साम्राज्य आहे. तेथील नागरिकांना अनेक संकटांना सामना करावा लागतोय. तर पुढे बोलताना राष्ट्रीय काँग्रेसचे शहराध्यक्ष जमीर सय्यद म्हणाले की नूतन मुख्य अधिकारी मिनिना दंडवते साहेब यांनी पदभार स्वीकारल्यानंतर स्वच्छतेला प्राधान्य देत जागोजागी असलेला कचरा साफ केला. तसेच रहदारीला अडथळा निर्माण करणाऱ्या शहरातून जाणारे राजमार्ग जामखेड नगर बीड खरडा रस्त्यालगतचे अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा केला. त्यामुळे शहराचा श्वास मोकळा झाला. मुख्याधिकारी यांनी केलेल्या कामाची पावती शहरवासियांकडून त्यांना मिळत आहे. मुख्याधिकारी दंडवते यांनी केलेल्या कामामुळे ते लोकप्रिय झाले. आता त्यांनी शहरातील बंद असणारे पददिवे याकडे मोर्चा वळवल्यास सद्य परिस्थिती समोर आली आहे. शहरातील साठेनगर परिसरात अनेक महिन्यांपासून पथदिवे बंद असल्यानं शहरात अंधाराचं साम्राज्य आहे. त्यामुळे मुख्याधिकारी दंडवते यांना शहर काँग्रेसची मागणी विचारात घेऊन या परिसरातील पथदिवे तातडीने बसवण्यात यावेत अशी मागणी जमीर सय्यद यांनी दिली आहे. त्या पद्धतीनं त्यांनी लेखी निवेदन देखील दिलंय. यावेळी सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफुले देखील उपस्थित होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 100वी जयंती निमित्त मी इथं जी अर्ज दिलाय, फक्त अर्ज द्यायचं कारणच एक जे आमचे दलित बंधू आणि भगिनी इथं आरोग्य कर्मचारी आहे त्यांना त्या दिवशी सुट्टी मिळत नव्हती. तर जयंतीचा दिवस म्हणजे दलित समाजासाठी ती सण म्हणजे सणाचा दिवस आहे आणि खूप उत्साहात ती साजरा करते. तर त्या दिवशी माननीय नगरपरिषदांनी शिवसाहेबांनी आमच्या अर्जाला त्यांनी म्हणले मान दिला आमच्या अर्जाला. तरी विनंती आहे का त्यांनी त्या दिवशी सुट्टी द्यावी आणि ती बंद पडलेले पददिवे ते लवकरात लवकर चालू करण्यात यावे एवढं बोलतो आणि थांब. आज या ठिकाणी आमचे मित्र काँग्रेसचे युवा नेते माननीय जमीरभाई सय्यद यांनी आज या ठिकाणी नगर परिषदेला निवेदन दिलं. निवेदनामध्ये असं या ठिकाणी नमूद केलं, अशी मागणी केली की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 1 ऑगस्ट रोजी 100वी जयंती येत असून त्या जयंती मोठ्या उत्साहात सालाबाजप्रमाणे पार पडते. परंतु या उत्सवामध्ये लॉकडाऊनचा कार्यकाळ आल्यामुळं सोशल डिस्टन्सचं पालन करून माननीय लोकप्रिय आमदार रोहितदादा पवार यांच्या हस्ते त्या ठिकाणी फक्त सकाळी प्रतिमा पूजन होणार आहे. तरी त्या ठिकाणी लाईटीच्या साठेनगर या मोहल्ल्यामध्ये लाईटिंगची व्यवस्था नाही आणि जमीर भाईने अशी मागणी केली की बा त्या दिवशी मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती दिनी सुट्टी देण्यात यावी. आणि दुसरी मागणी अशी केली की त्या दिवसाच्या अगोदर जयंतीच्या अगोदर साठेनगरमधील जे बंद पडलेले जे लाईट आहे ते लाईटची त्या ठिकाणी व्यवस्था करावी अशी या ठिकाणी आम्ही सर्व मित्रांच्या वतीने मात्र समाज बांधवांच्या वतीने या ठिकाणी मागणी केली. ती मागणी त्वरित शिवसाहेबांनी स्वीकारली आणि त्वरित त्या ठिकाणी सूचना केली. तरी मी शिवसाहेबांचे या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी प्रतिनिधी समीर शेखसह अशोक निमोणकर News Today 24 जामखेड. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.